नमस्कार मित्रांनो, मित्रांनो हा विषय व्हिडिओ बनवायचं कारण हे आहे की ज्ञान गेमिंग जो चॅनल आहे त्याचं जे यू म्हणजे तर मित्रांनो यांचा 22 एप्रिलला त्यांचा ॲक्सिडेंट झालेला लखनौमध्ये, आणि ज्याने ॲक्सिडेंट केला आहे तो खुल्लेआम फिरतो आहे. तर त्याच्याविषयी त्यांना न्याय हवा आहे. त्याच्याविषयी त्यांनी आता 1-3 दिवसापूर्वी त्यांचा व्हिडिओ टाकलेला आहे. तर मित्रांनो ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, कुठेतरी खूप बेकार चाललेलं आहे. मधी पोर्टची भानगड झाली, त्याच्यामध्ये त्यांनी निबंध लिहायला लावला आहे. कोण निबंध लिहायला सांगतंय तर कोणीकडे घरी कोण जात आहे, फक्त सयमावरून येत आहे. तर खूप बेकार कंडिशन आहे सध्याची. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला एवढं सांगू येत होतं की हा ज्यावेळेस त्याचा ॲक्सिडेंट झालेला ना, त्यावेळेस तिथले लोक त्याला वाचवायला न येता त्याला तिथून हॉस्पिटलला घेऊन जायला पुढे न सरकता खुशाल व्हिडिओ काढत बसले. कोण फोटो काढत आहे, कोण काय करत आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे, कुठे ॲक्सिडेंट वगैरे झाला तर तिथे डायरेक्ट तुम्ही धाव घ्या, तिथे त्यांना मदत करा. तर तिथं फोटो बिटो किंवा व्हिडिओ काढण्यात तिथं टाईमपास न करता पहिले त्या बिचाराचं बघा काय झालं आहे का नाही, त्याचा जीव वाचवा. त्याचा लाभ मुलाचा जीव आहे तर तो वाचवा, त्याला व्यवस्थित हॉस्पिटलमध्ये न्या. जर हा व्यक्तीला जर हॉस्पिटलमध्ये अजून थोड्या वेळ थोडा उशीर झाला असता ना, तर हा एक्सपायर झाला असता. म्हणजे ह्याला हॉस्पिटलमध्ये पोचवसपर्यंत 3 तास लागले. विचार करा, पाय तुटला आहे त्याचा आणि तो 3 तास ते वेदना किती प्रमाणामध्ये सहन करत असेल तो बिचारा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. तर त्याचा मी व्हिडिओ तुम्हाला पुढे दाखवतोच. तर विषय असा आहे की त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला त्या ठिकाणी ते फिरायला गेले होते आणि त्यांचे 3 ते 4 मित्र होते. त्यांनी गाडी उभी केलेली आणि त्याच्या लाईट देखील लावलेल्या. त्यांनी एक जण पाठीमागून आला आणि त्याला ठोकून गेला. ठोकलं तर ठोकलं आणि तो डायरेक्ट तिथं थांबला नाही, अजिबात गेला. तर त्यावेळेस त्या सिच्युएशनला तेथील जे लोक होते तर कोण त्यांना म्हणजे हेल्प करण्यासाठी पुढं आलं नाही. शेवटी त्यांचे मित्र होते त्यांनी उचलून एका हॉस्पिटलमध्ये नेला आणि हॉस्पिटलचं मध्ये नेलं. त्या हॉस्पिटलमध्ये तिथे त्या लोकांनी घेतलं नाही, कारण की ते बोलले की तुमचं रिलेटिव्ह कोण आहे का, आई वडील वगैरे, ते जर असेल तरच आम्ही घेऊ. तर त्या बिचाराचा पाय तुटला, लाईक पाय असा लोंबत होता खाली आणि तो तुटलेला पाय घेऊन त्या हॉस्पिटलमध्ये नाही घेतला म्हणून ते दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेले. तर तिथं त्याची ट्रीटमेंट झाली आणि ट्रीटमेंट भरपूर म्हणजे त्याचं मोठं मेजर ऑपरेशन झालं. त्याचा पाय, त्या बिचाराचा पाय गेलाच, पायच नाही त्याला सध्या. त्याचा जो उजवा पाय आहे तो तुटलेला आहे. तर त्याचं मागणं असं आहे की त्याला जस्टिस म्हणजे त्याला न्याय भेटला पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. आणि आपल्या सरकार गव्हर्नमेंटचं काय चाललं आहे काय समजत नाही. जो ठोकून जातो तो फक्त पोलीस स्टेशनला येतो, सया मारतो आणि जातो. आणि ज्याच्या आयुष्याची इथे वाट लागलेली आहे, त्याचा पाय गमावलेला आहे, त्याचं सोन्यासारखं शरीर आहे, त्याचा एक अवयव तो हरवलेला आहे. तर त्याचं म्हणणं असायचं आहे की त्याला न्याय भेटला पाहिजे. जो पण गुन्हेगार आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे. तर त्याला शिक्षा न होता तो जातो आहे पोलीस स्टेशनला, साईन करतो आहे आणि येतो आहे. म्हणजे तो बिंदास खुल्याम फिरतो आहे आणि हा बसला आहे. म्हणजे शासनाला याचं एकच मागणं आहे, आता ह्याचा खर्च तरी ह्यांनी द्यावा, त्यांनी किंवा शासन. आता ह्याला कोण समज, आता हा पाय नाही म्हणजे हा फ्रॅक्चर, हा काहीच करू शकत नाही. आणि त्याचा जो दुसरा पाय वाचलेला आहे ना, तो देखील 1-2 ठिकाणी फ्रॅक्चर आहे, त्याच्यावरसुद्धा तो उभा राहू शकत नाही आहे. एवढी बेकार कंडिक्शन आहे. तर माझं या आपल्या चॅनलच्या मार्फत एवढंच एक सांगणं आहे की तुम्ही जे नवीन गाडी घेता, सुपर बाईक घेता, सुपर कार घेता आणि जोरात रॅमटा होता, तर तसं काही करू नका. आपलं शरीर हे खूप सोन्यासारखं आहे, त्याला जपा व्यवस्थित. ॲक्सिडेंट होणार नाही त्याची काळजी घ्या, कारण ॲक्सिडेंट म्हणजे खूप भयानक गोष्ट असते. ॲक्सिडेंट झाला, जागा मिळला तर लय भारी, पण एखादा अवयव वगैरे गेला तर ते जाम त्याला जगणं खूप मुश्किल होतं सिरियसली. तर हे कोणाबाबत होऊ नये, प्रत्येकाने काळजी घ्या आणि न्यायव्यवस्था कुठंतरी जागी झाली पाहिजे हेच वाटतं. कारण की ह्याचा हा व्हिडिओ मी तुम्हाला प्ले करून दाखवतो, बघा. कार से मेरे जिसमें से मेरे लेग कट गया है तो अभी भी खुलेआम घूम रहा है, उसके लिए मुझे जस्टिस चाहिए. तर मित्रांनो ज्ञान गेमिंग चॅनल आहे,
आता त्यांना सध्याला खूप सपोर्टची तुमच्या जरूरत आहे. एक वेळेस तुम्ही त्यांना तुमचा देखील त्यांना पाठिंबा असून द्या, जेणेकरून त्यांना न्याय मिळेल आणि जेणेकरून त्यांना आर्थिक मदत देखील होईल गव्हर्नमेंटकडून. तसे कोणी गुन्हेगार असेल त्याला देखील शिक्षा होईल. तर ठीक आहे, एवढंच सांगतो सर. जय हिंद, जय महाराष्ट्र.